आणि सिंधुदुर्गामध्ये आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती आहे आणि या बैठकीवरती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बहिष्कार टाकलाय. पालकमंत्री निधी वाटपात विश्वासात घेत नाहीत त्यामुळे बहिष्कार टाकत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. केवळ बदाम खायला जायचं का असा सवाल विचारत नितेश राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.